Да, संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्यासी नाही ओळखले तोची पतित म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकची करावा न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे अवघे विश्व व्यापून टाकणाऱ्या ईश्वराला जो समजू शकत नाही जो जाणून घेऊ शकत नाही तो खरंच पापी पण म्हणून त्या त्याला ओळखणं खरंच सोपं आहे का हो तर उत्तर आहे नाही पण अशक्य आणि अवघडच आहे का हो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुळीच नाही मग त्यासाठी नेमकं का काय करावं तर त्यासाठी हवा संतांचा सहवास ज्ञानी आणि व्यासंगी लोकांचे मौलिक विचार वंदनीय ब्रह्मवृंदांची वाणी सद्गुरूंची कृपादृष्टी आणि साधनेतील सातत्य आणि हे सर्व साधकांना मिळावं म्हणून श्री वासुदेव निवासच्या ट्रस्टींनी सहा दिवसांच्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले आहे आणि आजचा दिवस म्हणजे नऊ जानेवारी दोन हजार अठरा मंगळवार परमपूज्य योगीराज गुरु महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवातला अखेरचा दिवस आणि मुख्य दिवस आता आपण सगळेच जण मिळून आपल्या गुरुपरंपरेचा जयघोष करूयात परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की परमपूज्य योगीराज गुळवणी महाराज की परमपूज्य ब्रह्मश्री दत्त महाराज की परमपूज्य योग तपस्वी श्री नारायण काका महाराज की जय आता परमपूज्य योगीराज गोळणी महाराजांच्या स्मरणार्थ श्री काशीनाथ दत्तात्रय समुद्र हे या हे आपण काही प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर करतो ते प्रायोजक आहेत त्याचे रुपये तीन हजार याप्रमाणे ते त्यांना पुरस्कार देतात तर हा पुरस्कार आपण आता प्रथम देऊन घेऊयात सौ पियुषामुळे एम ए या संस्कृत विषयात प्रथम आहेत सौ पियुषा मुळे भालेराव या एम ए संस्कृत विषयात प्रथम आहेत श्री सुकृत सुपकृत मिलिंद कुलकर्णी एम ए तत्वज्ञान विषयामध्ये प्रथम परमपूज्य परमहंस परिवराजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज यांच्या ट्रस्टतर्फे हा पुरस्कार दिला जात आहे दुसरं नाव घेणार नाव जायचं आणि एक आहे कुसादवी आनंद मराठे त्या बी बीए संस्कृत विषयामध्ये प्रथम आलेले आहेत आले अरे वा या या नीट सांगतच नाहीये देतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बी ए संस्कृत विषय असा आहे गुळवणी महाराजांचे एक शिष्य आहेत समुद्र काशीनाथ दत्तात्रेय समुद्र हे ठाणे विद्यापीठामध्ये संस्कृतचे विभागाचे प्रमुख होते त्यांनी दोन लाख रुपये ठेवले आणि त्याच्या व्याजामधून ही तीन बक्षिसं दिली जातात एक टेंबेस्वामी महाराजांच्या नावानी एक लोकनाथ तीर्थस्वामी महाराजांच्या नावानी एक गुळवणी महाराजांच्या नावाने टेंबेस्वामी महाराजांच्या नावानी जे बक्षीस आहे ते ए मे विथ संस्कृत आणि तीर्थ नावां नावांच्या जे बक्षीस आहे ते तत्वज्ञानामध्ये तत्त्वज्ञान विषय घेऊन जो पाहिला येतो त्याच्याकरता म्हणजे योग रिलेटेड आणि तिसरं जे आहे बी ए विथ संस्कृत जे आहे ते गुरवडी महाराजांच्या नावानी आहे असा हा सगळा विषय हे मागच्या वर्षापासून सुरू झालं आपल्या या वासुदेव निवासच्या अलीकडच्या या पाच वर्षामध्ये ज्ञानाला आणि विद्यार्थ्यांना ह्या प्रोत्साहन दिलेलं आहे हे यापूर्वी कधीही नव्हतं कधीही नव्हतं वेद संरक्षण वेद संवर्धन संस्कृत तत्वज्ञान आणि अशा रीतीनं त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम हे आहे त्याच्यापैकी हा भाग आहे आणि ते समुद्र म्हणून जे आपले गुरुबंधू आहेत म्हणजे ज्यांचे गुळणी महाराजांचे शेत त्यांनी योगदान दिलेलं आहे गुरु महाराजांच्या स्मृती जर कोणाला सांगायच्या असतील तर पुढे यावं सर्व गुरु बंधू भगिनींना माझे प्रणाम आहेत पहिल्यांदा माझं वय झालं आहे आणि झालं नाही दोन्ही आहे पण काय आहे हल्ली असं मी उभं राहूनच बोलतो हल्ली काय होतं की मी बोलायला लागलं की काय बोलेन आणि किती बोलेन याचं भान राहत नाही आणि कधीकधी मला अपेक्षित नसलेलंही बोलणं होऊन जातं आणि मग ते कुठे मी भरकटत जाईन याचा नेम नसतो म्हणून मी बोलायला विशेष उत्सुक नसतो पण आता पीठावर बसलेल्याने आज्ञा केली आहे म्हणून मी थोडंसं बोलतो या अठरा साली परमपूज्य गोवर्णी महाराजाकडून दीक्षा मिळून मला पन्नास वर्ष होत आहेत त्यामुळं त्यामुळं तुम्ही टाळ्या वाजवल्या पण पन, पन्नास वर्षात काय बदल झाला आहे असं माझाच मी प्रश्न विचारतो आणि असं मला सगळ्या गुरुबंधू भगिनींना विनंती करायची आहे की त्यांनी सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारावा प्रत्येक वर्षी विचारावा या पुण्यतिथीला आपण येतो आणि परत पुढच्या गेल्या वेळेला आलो तर त्याच्या पूर्वी आलो होतो पुढच्या वर्षी जर त्याने ठेवलं तर पुन्हा येणार काय बदल झाला आपल्यामध्ये हा प्रश्न आपण आपल्याला सीमावलोकनाच्या दृष्टीनं विचारणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं कारण इंग्रजीला एक म्हण आहे हॅबिट्स है, डाय हार्ड जात नाहीत आपल्या जा, ज्या सवयी आहेत सवयीचे गुलाम आहोत आपण अनेक जन्माच्या सवयी फळ एकदम जात नाहीत एक त्याची झेन गोष्ट आहे <coughs> सवयीचे गुलाम असलेल्याची गोष्ट आहे त्या झेन साधूने असं ठरवलं की बदलता येतो आपल्याला म्हणून त्याने मांजरांना व्यवस्थित खाणं पिणं देऊन त्यांना ध्यानाला स... स... बसवायचं शिकवलं मांजरं सगळी ध्यानाला बसत होती आणि चांगले व्यवस्थित बसत होती खाण्यापिणं झाल्यावर मांजरं तुम ज्यांनी पाळले तर माहिती आहेत कुत्र्यासारखंच मांजर देखील फार लळाला होतं आणि पण एका टवाळखोर माणसाने त्या ही जी मांजरं बसली होती तिथं चार पाच उंदरांना सोडून दिलं त्या उंदरांना सोडल्याबरोबर त्या उंदरांच्या मागे सगळी मांजरं पळून गेली आणि आपण विचार करायला पाहिजे की पंचज्ञानेंद्रियांच्या सुखाच्या मागे ती आठवली आता ह्या एकविसाव्या शतकात इतक्या प्रकारची सुख आणि सगळे दृकश्राव्य असे सगळे आहेत की आपण ते ती वेळ झाले की ध्यान भेन सगळं विसरून तिकडे आपण निघून जाऊ शकतो त्यामुळे हे फार आवश्यक आहे अवलोकन करणं आता अनुभव काय सांगणार मी अनुभव इथे सगळे प्रत्येकाला आले म्हणूनच तुम्ही आलात नाहीतर कोण यायचं आहे कोणाकडे मला सांगा की रोज अगदी बसमध्ये मला शेजारी एकदम गेल्यावर बसमध्ये जागा मिळाली इथपासून माझा नातू बरा झाला माझं अमुक एक नोकरी लागली बदली झाली वाटेल ते अनुभव आहेत आध्यात्मिक पारमार्थिक क्षेत्रातसुद्धा पुष्कळ अनुभव चांगले चांगले आहेत परंतु पूर्ण बदल झालाय का हा प्रश्न आपणच आपल्याला मी तुमच्या मधलाच आहे तिकडूनच येऊन बसलोय विचारायला पाहिजे तर जीवनातले दोन प्रवाह आहेत एका प्रवाहात तो श्लोक आठवत नाही एकदम असं होतं <coughs> याव जीवेत सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृदम पिबेत भस्मीभूतस्य देहस पुनरागमन कुतः असा श्लोक आहे आता म्हणजे हा अगदी बहिरगामी जे आहे त्या लोकांसाठी आहे म्हणजे हा जीव पुन्हा मिळणार आहे की नाही माहिती नाही आणि ऋण काढून तूप घ्यायला हरकत नाही म्हणजे आता पुष्कळ ॲक्सिस बँक आहे येस बँक आहे नो बँक आहे एच डी एफ सी कुणाचंही पण लोन घ्यावं आणि समजा लोन फेडता आलं नाही तर तिकडे मल्ल्यासारखं इंग्लंडला जाऊनही बसता येतं म्हणजे त्याचंही काही हे नाही भस्मीभूत असं देहस्य त्यामुळे पुन्हा जन्म मिळतो की नाही म्हणून सुख असं दुसरा मार्ग काय आहे मला एकदा कोळणी महाराजांची माझं म्हणजे खूप भाग्यवान आहे मी नाही तसं म्हटलं तर पण त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली मी मुंबईला होतो आणि ते पुण्याला असायचे पण डोंबिवलीला एकदा मी अगदी आवर्जून त्यांना मागून घेतलं की मला तुम्ही सेवा करायला संधी द्या म्हणून मग एक दिवस त्यांच्याबरोबर रामनमीच्या दिवशी होतो ज्या दिवशी माझा अनुग्रह झाला त्या दिवशी होतो तर आता मी त्यांच्यापेक्षा कितीतरी लहान आहे खाली बसता येत नाही पंच्याऐंशी वर्षाचं वय होत बहात्तर सालची गोष्ट आहे चौऱ्याहत्तर साली त्यांनी देह सोडला तिथे भागवत सप्ताह चाललेला होता जोशींकडे आणि तिथे आलेले होते महाराज तर त्यांच्याबरोबर आता सेवा म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी होतो त्यांच्याबरोबर ह्या पोशाखात नव्हे ह्या पोशाखात त्यांच्या समोर कधी जाणं शरद जोशी ना माहिती आहे की शक्यच नव्हतं धोतर भीतर सगळं निसून त्या पद्धतीनेच गेलो होतो तर ते प्रत्येक ठिकाणी पाद्यपूजेला जायचे आणि जिने चढायचे दोन दोन तीन तीन जिने चढायचे स्वामीनामे मला आत्ता आठवतं की त्यांना कसं परवानगी आम्ही शिष्याने म्हणायला नको नाही आम्ही इतके जिने चढू शकत असं नाही पण महाराज स्वतः जिने चढून जायचे आणि जिना उतरताना असं एक दोन तीन घरी गेलो आम्ही पाद्यपूजेसाठी गो गुरुजी पाद्यपूजेला असायचे ते सगळे आरती पिरती झाल्यावर आणि जास्त वेळ बसायच्या काही घेत पण नसत एखादं दुधाचा गोठ घेतलं की खाली उतरताना महाराजांची पाय पायरी सटकली आणि मी शेजारीच होतो मी एकदम असं त्यांच्या बगलेत हात घातला आणि आधार दिला तर महाराज माझ्याकडे वळून बघितलं आणि म्हणाले काय एवढं घाबरतोच महाराज जबाबदारी सेवा करायला मी आलो आहे आणि तुम्ही पडला विडला तर पंचायत होईल म्हणून मी धरलं असं म्हणा गुरुचरित्रचा एक श्लोक त्याने म्हणून दाखवला आणि त्याने शरीराने विभवो नैवशाश्वत नित्यस्त नेतो मृत्यू कर्तव्य धर्मसंग्रहा म्हणजे हे शरीर टिकणारं नाही आहे आपण सगळं सासरी आहोत मा माँग। माझे माहेर पंढरी तिकडं वेगळंच आहे पण आपण इथेच आरामात राहिलो आहे तर बरं आहे देवाने ते सगळं शंभर वर्षापर्यंत राहून म्हणजे जास्तीत जास्त शंभर वर्ष साठीपासूनच सुरू होतं तर जाऊन <coughs> अशी व्यवस्था केली आहे म्हणून नाहीतर इथं पाचशे वर्ष देखील आपण राहिलो असतो हीच सुख हे खुर्ची सोडायला आमची तयारी झाली नसती आपली खुर्ची बळकट करून ठेवली असती आणि त्याने शरीराने विभव व शाश्वत जे बाजूबाजू संसार सारखा बदलतोय तीस वर्षापूर्वीचं पुन्हा आता नाही तो मृत्यू मृत्यू माझ्या शेजारीच उभा आहे केव्हा काय होईल सांगता येत नाही आपण आपल्यापेक्षा ज्येष्ठ आपले सहकारी आपल्यापेक्षा लहान पडद्याआड होत आहेत मग करायचं काय मी विचारलं असं सगळं तुम्ही नकारात्मक करायचं काय करायचं काय म्हणजे काय की ज्या संस्कारात आपण जन्माला आलो आहे तीन गोष्टी सांगितल्या आहेत एक उत्तम कुळात जन्म आणि वृत्ती आणि सद्गुरू प्राप्ती ह्या झालं की त्यांनी सांगेल ते करायचं त्यांच्या आज्ञेप्रमाणे मागायचं असं समजावून सांगितलेलं मला कायम लक्षात आहे आणि तो प्रयत्न केला की आपण कुठे आहोत हे कळत नाही खरं सांगायचं म्हणजे ज्यांना अंतकरणात शिरून ती शक्ती आहे त्या गुरुतत्वाची जी शक्ती प्राप्त झालेली आहे ते सांगू शकतील कोण कुठल्या लेवल ऑफ कॉन्शियसनेसमध्ये आहे ते सांगू शकतील तर आता इथे सगळ्या वयाची मंडळी आहेत पण मी कॉलेजच्या जीवनात एका समारंभाला गेलो होतो तिथे जे ऐकलं ते सांगून मी संपवतो कारण शरदरावांना मी खूप वेळ बोललो की मग पंचायत होते की बाकीचे इतर आठवणी अनुभव सांगणारे लोक असतात माग एकदा शरदरावांनी मला थांबवलं होतं ते हामनुरीच्या आठवणी मी सांगायला लागलो म्हणाले अहो इतर लोकांना तुम्ही बोलून की नाही म्हणून मी त्यांच्यापासून लांब खूप बसलेलो असतो तरी ते, ते मला बोलायला सांगतात तर त्या समारंभाला एकसष्टीचा समारंभ होता इथे आता तरुण वयाचे आहेत साठीचे हे साठीच्या नंतरच्या लोकांना लागू आहे तर ते सोशलिस्ट पार्टीचे होते पण आध्यात्मिक पारमार्थिक अनुभव असलेले ज्येष्ठ व्यक्ती होती शबनम बॅग घातलेली असे चष्मा वगैरे मला आठवत आहे सगळं ते म्हणाले अहो इथे मला कशाला बोलावलं तुम्ही ते साठी चांगलं झालं त्यांचं सगळं शासकीय सेवेत खूप त्यांनी पैसा मिळवला आणि आता त्यांच्या नातवाचे मुंजे पण सगळं सुखात आहेत मग ते बाजूच्यांनी त्यांचा झब्बा ओढला अहो म्हणाले नीट काहीतरी बोला असं बोलू नका त्या समारंभाला आलात मग ते म्हणाले की साठीच्या नंतर आता जरा सिरियस बोलतो म्हणाले की देव एक पोस्टकार्ड पाठवतो काही वर्ष शिल्लक राहिले आहेत आता तुम्ही आवरा असं पोस्ट कार्ड पाठवतो म्हणा पण ते आयुष्य वाढतं सत्तरीत येतात म्हणजे ते नशीबवान असतात सत्तरीत येतात त्याला इंग्रजीमध्ये सेक्स टू जनेरियन ऑक्टोजनेरियन आणि नॉन एजेरियन अशी चार नावं आहेत तर तो सत्तरीला आल्यावर देव त्या काळातली गोष्ट आहे म्हणजे पन्नासच्या दशकातली गोष्ट आहे एक्सप्रेस डेलिव्हरी म्हणून एक असं लेबल असायचं <laughs> तर ते प एक्सप्रेस डेलिव्हरी पत्र पाठवतो आता तुमचे काही महिने शिल्लक राहिलेत तुम्ही आवरा असं सांगतो पण हे काही जागे होत नाहीत मग नंतर ऐंशीचं दशक सुरू होतं आता मी ऐंशीच्या दशकामध्ये आहे तर ऐंशीच्या दशकामध्ये परत देव रजिस्टर्ड लेटर पाठवतो आता चंबू चंबोगावाळा आवरा तुमची काही आसक्ती कुठेही ठेवू नका तुम्ही देवाचे म्हणता आणि असं कसं वागता तुम्ही आवरा तुम्ही पण हे एकदम जागे होतात त्यावेळेला मी पण जागा व्हायला पाहिजे <laughs> आणि आणि तरीसुद्धा नशीब बलवत्तर ईश्वरी कृपा साधन झालेलं म्हणून ते पुन्हा जगतात नव्वदीपर्यंत देतात नव्वदी झाल्यावर मात्र देव म्हणतो की टेलिग्रॅम पाठवतो की मी दोन दिवसात येतो आहे <laughs> आता तुम्ही या अगर नका येऊ तर मी येतोय आणि आपल्याला हे सासर सोडून तिकडे जावं लागतं मला एवढंच म्हणायचं आहे की जोपर्यंत ईश्वरीय शक्तीनं आपल्याला राहायला इथे मिळालं आहे तो पण गुरुंनी आपल्याला दिलेलं साधन आणि जे काय वाचन मनन चिंतन हे सगळं ते जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे कारण मी अनेक संप्रदायाची माझा संबंध आला त्यांना माहिती आहे की नाही माहिती नाही मला आणि त्याच्यात एक मला अतिशय आवडलेलं सांगून राहत नाही मी म म्हणालो की बोलायला लागले की मला काय बोलावं सुचत नाही त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय हे अरविंदांचं पत्र माझ्याचकडे कडे एक्कावन्न वर्षानंतर मलाच मिळालं ते आमच्या अरविंदांच्या एका ज्येष्ठ शिष्याने मला दिलं होतं त्या पत्रात काय होतं एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत मी पूर्ण निर्विचार स्थिती झाल्याशिवाय माझं गोंदियेकर महाराजांनी पण म्हटलंय की तो देव यायला तयार आहे पण आपलं सगळं घर भक्कम भरलेलं आहे सगळ्या बाजूने एकही खोली रिकामी नाही त्याला यायला त्यामुळे निर्विचार स्थिती ज्या वेळेला होते त्यावेळेला आपलं घर रिकामं होतं आणि घराबाहेर येऊन टाहो फोडायचा तुम्ही या आता घर रिकामं केलं आहे तो जनार्दन आहे म्हणतो ना आपण मग हृदयात तो यायला हृदय रिकामं पाहिजे ना अंतःकरण रिकामं पाहिजे तर झालो आहे तुम्ही या तरी तो लवकर येत नाही तो म्हणतो की जगात इतके स सहाशे पन्नास कोटी लोक आहेत तुझ्याकडे यायला वेळ नाही आहे मला असं म्हणतो तर जसं आईसाठी मूल रडायला लागल्यावर म्हणजे अगोदर बोलावत येत नाही आई लक्ष देत नाही पण अगदी टाव पडून असं बसतं आणि उठतच नाही त्यावेळेला मात्र आई धावत येते तसं ते देव येऊन इथे राहायला लागतात ते ज्या वेळेला इथे हृदयात येऊन राहतील त्यावेळेला खरी ह्याची म्हणजे तृप्तता किंवा शांतता किंवा हे जे काय साधन करतो त्याच्यातला शेवट तिथे आहे तोपर्यंत आपण येणं जाणं चालू असतं साधण्याच्या वेळेला साधन नंतर इतर वेळेला आपले नेहमीचा स्वभाव मी मग सांगितलं मांजराची गोष्ट तसं चालू असतं त्यामुळे ती दुसरी तलवार म्यानातली शं ईश्वराने येऊन आपल्या इथे वास करावा असं जर वाटत असेल तर निर्विचार स्थिती पण प्राप्त झाली आणि ते साधनेमुळे होऊ शकते एवढंच मी सुचवून मला त्याने आग्रहाने सांगितल्यामुळं आणि मी काय कमी जास्त बोललो असतं तर ते माफ करावं असं मी त्यांना विनंती करून आणि आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानून आणि हे सगळे ईश्वरनिष्ठांची मान दिळी त्या समोर कुठलाही फोटो बघितलं तरी सगळे ते साक्षात्कारी महापुरुष आहेत आपण सूर्याच्या समोर सुद्धा नाही आहोत तर आपल्यालाही पण काव्याचाही प्रकाश असतो थोडासा त्यामुळे आपल्यालाही ते आनंदाचे क्षण देऊ शकतात अहो त्यांच्या मर्जीवर आहे मी थोडंसं सा अनुभवाने सांगू शकतो की आपण जेवढी खटपट करून मिळवण्याचा प्रयत्न करतो ना ते चुटकीसरशी देऊ शकतात अगदी त्यांच्या मनात आलं की असं मनात आलं की तुम्हाला मिळू शकतं तर ते आपण मिळवण्याचा प्रयत्न करूया आणि ते आपल्याला साध्य व्हावं अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करून आपली रजा घेतो आणि पुन्हा एकदा मी वेळेचं उल्लंघन केल्यामुळं माफी असावी असं सांगून सा माझे चार शब्द संपवतो धन्यवाद श्री <laughs> गुरुदेव दत्त धन्यवाद अजून कोणाला काही आपल्या स्मृती जागवायच्या असेल तर त्यांनी इकडे यावं माऊली आपले, आपले विचार व्यक्त करत आहेत महाराजांविषयी ओम ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगन सदृशन तत्व एकम नित्यमलचल सर्वधी साक्षीभूत भावातीतम सद्गुरुं सद्गुरु तम परमपूज्य परमगुरु गुळवणी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव या ठिकाणी चालू असताना मी फक्त दोन मिनिटातच माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे सतरा डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी मला परमपूज्य सद्गुरु दत्त महाराजांचा अनुग्रह लाभला अनुग्रह मिळण्यासाठी एका मित्राबरोबर आलो असताना त्यांनी मला तारीख दिली तुम्ही तुमच्या घरी देवासमोर डोळे मिटून बसा आणि असा विचार आला की आता आपण जर गुरूंकडून अनुग्रह घेतो आहे वास्तविक अनुग्रह त्याच वेळेला झालेला असतो की ज्या वेळेला त्यांच्या मनात येतं तो संकल्प झालेला असतो परंतु विचार केला की आता महाराजांचा आपल्याजवळ फोटो पाहिजे पूजेसाठी म्हणून खाली ऑफिसमध्ये आल्यानंतर व्यवस्थापकांना विचारलं फोटो पाहिजे त्यांनी मला गुळवणी महाराजांचा फोटो दिला दत्त महाराजांचा फोटो अजून उपलब्ध नाही आहे परंतु ते आणि हे एकच आहेत म्हणजे अद्वैताची शिकवण मला त्याच ठिकाणी मिळाली की आपण भेद करता कामा नये आणि मग महाराजांनी अनुग्रह दिला अनुग्रह झाला बराच मी असा म्हणजे गुळवणी महाराजांना मी अगोदर पाहिलेलंही नव्हतं परंतु मठात आल्यानंतर त्यांचे फोटो प्रतिमा यांचं दर्शन आणि माझ्या मनात अशीच भावना गुळवणी महाराज आणि दत्त महाराज हे एकच आहेत त्याचप्रमाणे आता या ठिकाणी माझ्या समवेत बस मला त्यांनी वरती बसवून घेतलं वास्तविक तसं गुरूंच्या सम जवळ बस बसू नये परंतु त्यांनी आग्रह केल्यामुळे या ठिकाणी मी आलो आणि गुळवणी महाराज दत्त महाराज त्याचप्रमाणे जोशी महाराजांना सुद्धा मी त्याच रूपामध्ये पाहतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद अजून कुणाला आपल्या स्मृती जागवायच्या असेल पुजारी 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 श्रीयुत एक थोडासा विषय असा आहे की गुळवणी महाराजांच्या अनुगृहितपासून आज मोठा कालावधी झालेला आहे अनेक नवीन अनुग्रहीत भरपूर आहेत तरुण पण आहेत स्मृतीसभा जी असते याच्यामध्ये महाराजांना आम्ही पाहिलं महाराजांचा अनुग्रह झाला हाही विषय जरी असला तरी वासुदेव निवासची ही जी परंपरा आहे त्याच्यामध्ये वासुदेव निवासमध्ये आल्यानंतर आम्हाला काय बरे अनुभव आला हाही नवीन लोकांनी इथे सांगायला हरकत नाही इथे जो आहे तो महाराजांचाच गौरव होणार आहे लक्षात घ्या हाही एक दोन दोन मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायला हरकत नाही असं मला वाटतं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व परंपरेतील सर्व दादे करा नमस्कार करून सुरुवात करतो आता तसं पाहिलं गेलं तर मी लहान आहे तुमच्यापेक्षा आणि मी सांगणं म्हणजे चुकीच होईल कारण आपला मार्गच असा आहे की साधक अवस्था भक्तावरी करी अमृत सिंचन म्हणजे इथं ज्याला दीक्षा होती तो नवीन साधकपासून ते आज चाळीस पन्नास वर्ष जे साधन करतात त्या सगळ्या प्रत्येकाला अनुभव आहे फक्त एवढंच आहे कोण बोलत नाही आणि हे प्रत्येक आपापले अनुभव अनुभवत असतात तर तसं मी फार काही सांगण्यासारखं नाही तरी फक्त मी एक तुम्हाला दोन ओळी सांगतो त्या मी माझा अनुभव कथन करतो की एक गुरु महाराजांची एक ओवी त्यांच्याबद्दल म्हटलेली गुरुरूपी संपूर्ण रंगून जाता हरी वाहतो सर्व संसार चिंता नसे अन्य काही पुरे वाव जाला नमस्कार साष्टांग श्री मनाला यानंतरची पुढची कोळी राहे सदा निर्भय निर्विकार घालून श्रींच्या वरी सर्वभार रक्षावयासी कटिबद्ध झाला नमस्कार साष्टांग श्री वामनाला माझ्या जीवनामध्ये वेगवेगळेस कधी घरफोडी झाली कधी ॲक्सिडेंट झाला कधी हार्ट अटॅक आला किंवा कधी आर्थिक फसवणूक झाली तरी महाराजांच्या कृपेने मी तरुण गेलो हाच माझा अनुभव वाचावायचं सांगायचं म्हणजे अजून बॅक म्हणजे डि दि, डिटेल सांगण्यापेक्षा त्यानंतर एकदा मी दोन हजार एक साली स्मृतीसोह होती त्यावेळेस टिपरे म्हणून एक आपले एक जुने साधक होते त्यांचा एक अनुभव त्यांनी सांगितला होता तर तो फक्त मी आपल्या सगळ्यांना म्हणजे मला तर तो आत्तापर्यंत अंतोत वाटला आणि मी त्या मार्गाने चालत चालतो आहे तर ते म्हटले होते की आपल्या गुरु महाराजांना गुरुकृपा कोणाची झाली हो तर गुरुकृपा गुरु महाराजांना स्वामी महाराजांच्याकडून झाली हो की नाही त्यानंतर परमपूजन प्रात्तस्मरणीय दत्त महाराजांना कोणाकडून झाली तर दोन स्वामी आणि एक गुरु महाराज त्यानंतर परमपूजन योग श्री नारायण काका महाराजांना कोणाकडून तर दोन स्वामी आणि गुरु महाराज दत्त महाराज आणि काका महाराज आणि आज आपल्या सानिध्यात जोशी महाराज आहेत त्यांना त्यांना कोणाकडून झाली तर दोन स्वामी आणि तीन महाराज तीन महाराजांच्यामध्ये गुरु महाराज दत्त महाराज आणि काका महाराज आणि एक सांगायला अतिशय आनंद होतो की आपण सर्वजण ह्या पंचगंगेमध्ये स्नान करत आणि सहवासत आहोत आणि ह्या शिवासून वेगळा अनुभव काय असेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव खूप सुंदर सांगितलं अजून कोणाला बोलायचंय अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्व दर्शित येन तस्मय श्री गुरुवे आ, मला तीन मुद्दे मांडायचे आहेत अगदी थोडक्यात जे काही सगळं चालू आहे आयुष्यामध्ये हे खरंच खूप अद्भुत आहे कितीतरी वेळेला प्रोफेशनल आपले जे गोष्टी येतात आणि त्याचा इथं अर्थ बुद्धीने मांडायचा प्रयत्न होतो अशा वेळेला जोशी महाराजांनी अगदी पहिल्या दिवशी मी न सांगताच मला एक वाक्य सांगितलं की आपण इथं स्पिरिच्युअल इंजिनिअरिंग करतो स्पिरिच्युअल इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर तो इंजिनिअरिंग शब्द ॲज अ इंजिनिअर खूप मनात ठसला पण त्याच्या मागं ज्यावेळेला मी गेलो आणि ज्यावेळेला आपण म्हणतो की किंवा कि मी स्वतः बोलायला लागलो की आय वॉज डेस्टाइन टू कम हिअर आय वॉज डेस्टाईन टू कम इन टू दिस ऑरा हे अगदी पहिल्यापासून जाणवत राहतं स्वतःच्या खूप ॲग्रेसिव्ह बुद्धीनी थोडंसं लांब जायला होतं पण महाराज बरोबर परत आपल्या कवेत परत संगा हो हो त्या सगळ्या प्रेमपूर्वक आणि अधिकारवाणीने परत बोलवून घेतात याच्यातला मला एकच अनुभव सांगा की सांगायचा आहे की जो खूप कनेक्ट होतो मला दोन हजार दहा दोन हजार नऊ साली आम्ही शिकागोमध्ये होतो आणि त्यावेळेला एक सोशल इंजिनिअरिंग आणि स्पिरिच्युअलपेक्षा सोशल काहीतरी करायला पाहिजे सेवा समर्पण हे सगळं डोक्यात होतं कुठंतरी आणि आम्ही त्यावेळेला शिकागोतनं वेस्ट व्हर्जिनियाला गेलो होतो तिथं इस्कॉनचा मोठा मोठा आश्रम आहे म्हणजे तिथं यू एसमधली इस्कॉनची सुरुवात झालेली होती त्याही वेळेला तेच डोक्यात होतं की हे सगळं आपण यु नो अशा ह्याच्यात आहोत आणि आपल्याला हे असंच करायचं आहे त्यावेळेला मला आज आता आठवतं आहे की आणि मी तो अनुभव मध्यंतरी सांगितलेला होता एका साधकांना की त्यावेळेला एक व्यक्ती भेटली तिचं फक्त आता चेहरा मला लक्षात आहे वेस्ट व्हर्जिनियाच्या इस्कॉनच्या टेम्पलमध्ये त्या मला व्यक्तीने विचारलं की तुम्ही दत्त संप्रदायात आहात का आणि त्यांनी सांगितलं की मी डोंबिवलीचा आहे त्यांची एक फॅमिली आलेली होती आणि ते जवळपास दहा वर्ष यू एसमध्ये होते त्यावेळेला मला हे सगळं नवीन होतं आणि मी म्हटलं नाही असं आणि रादर मी त्यांना म्हणलो की असं काही मा नाही आहे मग ते मला म्हटले ओके दत्तसंप्रदायात नाही तर तुम्ही वैष्णव आहात का मी म्हटलं नाही असंही काही नाही आहे मग ते म्हणाले तुम्ही इथं कसं काय आलात मग त्यावेळेला आमचा जो कॉन्व्हर्सेशन झालं त्याच्यातला कॉन्व्हर्सेशनचा जागा नंतर मी जोशी महाराजांपासून म्हणजे काकांशी बोललो होतो की जो आपला लॉ ऑफ युनिव्हर्स आहे ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन की ज्याला आपण चैतन्यशक्ती म्हणतो तीच इथं सारखी आपल्याला प्रतिभूत होत असते आणि ती आपण सारखा अनुभव घेतो आहे आणि या महोत्सवाच्या निमित्ताने तो मला दररोज अनुभव येतो आहे की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड इट कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर मला असं वाटतं की तो फॉर्म आपल्यामध्ये महाराज देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपण तो भरभरून घेतला पाहिजे आणि तेच ती घेण्याची पण बुद्धी देतील पण आता त्यावेळेचा मला डॉट आत्ता कनेक्ट होतो आहे गेल्या बऱ्याच महिन्यांमध्ये की कदाचित त्या माणसाच्या रूपाने कोणीतरी आलेलं होतं आणि त्याने मला ते इंडिकेशन सांगितलं कारण अगदी लहान असताना बाबांबरोबर एकदाच आश्रमात आलो होतो वासुदेनिवासमध्ये त्यावेळेला परमपूज्य दत्त महाराज होते बसलेले आणि मी अगदी मला वाटतं नववीमध्ये होतो त्याच्यानंतर जो योग आला तो महाराजांनीच खरंच बोलावून घेतलं आणि मला वाटतं की याच्यापेक्षा दुसरं काही असू शकत नाही की वी ट्राय टू अंडरस्टँड एव्हरीथिंग आणि आपण स्वतःला शोधत जातो आणि जसा एक मुद्दा आला की बहिरगामीपेक्षा आपण अंतर्गामी होत जातो आणि मला वाटतं तीच एक खरी साधनेची परीक्षा आहे मी खूप लहान आहे या सगळ्यांमध्ये पण या साधक वाटेवरनं नक्कीच खूप अनुभव तुमच्याबरोबर साधकांबरोबर शेअर करायला छान वाटलं धन्यवाद अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदैव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मी आपल्यासमोर जे उभी आहे ते एक ज्येष्ठ साधक भगिनी ज्या गुळवणी महाराजांच्या शिष्या मैते आणि त्यांचे पती असे खूप दहा एक वर्ष त्यांना सहवास मिळाला आणि इथं खूप सेवा केली त्या बाईंच्याबद्दल सांगायचे अनुभव आहे ते तर त्या बाई स्वत फार पूर्वी आज त्यांचं वय ब्याण्णव वर्षाचं आहे आणि स्मरणशक्ती वगैरे उत्तम आहे बोलणं उत्तम आहे डोळे उत्तम आहेत फक्त त्या थकलेल्या आहेत त्यामुळे इथे येऊ शकत नाहीत नाहीतर त्या प्रत्येक आश्रमातल्या उत्सवाला इथे हजेरी लावतात तर त्या बाईंनी हे सांगितलेले अनुभव आहेत तर त्या बाईंचं शिक्षण म्हणजे त्या काळात आज त्यांचं ब्याण्णव वर्षाचं वय म्हणजे त्या ब्रिटिश काळामध्ये इंग्लिश मिडियममध्ये एस एस सी झालेल्या आहेत की ज्यावेळेला मुली इतक्या नव्हत्या पण इतकं असूनसुद्धा त्यांच्या जर तुम्ही वागणे वागणं पाहिलं तर अगदी सालच आणखीन नऊवारी साडी नेसून इथं सोहळ्यात स्वयंपाक वगैरे करणार वाढणार सगळं असं करणार आणि कधी मी इतकी मोठी आहे मी शिकलेली आहे असं कधी त्यांच्या मनात आविर्भाव नसायचा तर गेल्या महिन्यातच त्यांच्याकडे मी जाऊन आले तर तेव्हा त्यांनी हा सांगितलेल्या एक दोन आठवणी आहेत तर त्यांची मुलगी लहान असताना म्हणजे हे पती पत्नी दोघंही यायचे आणि त्यांची मुलं पण त्यांच्याबरोबर असायची तर आणि वडिलांना जेव्हा दीक्षा झाली तेव्हा त्यांना खूप क्रिया व्हायच्या तर हे सगळं त्या मुली पाहत हो मुलगी पाहत होती तर तिने गोळवणी महाराजांना एकदा काय म्हटलं की महाराज मला काही तुमची दीक्षा वगैरे नको बरं का म्हणजे असं लहान होती ती अगदी त्या बालसुरभ स्वभाने म्हणून केली तर गोळवणी महाराज काही बोलले नाही ने नेहमीसारखे आपले मंदस्मित केलं बरं म्हणाले बरं का आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच असं झालं की ही जी मुलगी होती हिला शाळेत सकाळी उठवायचं म्हणजे आईचा अगदी दिव्य दिव वाटायचं आईला तर ती मुलगी सकाळी वडिलांच्याबरोबर पहाटे चारला उठली आणि वडिलांसारखीच बसली ती आणि तिथे बसल्या बसल्या तिला इतक्या क्रिया व्हायला लागल्या आणि असं मी पडते आहे मला धरा मला गरगर आहे असं ओरडायला लागली वगैरे सगळी आणि नंतर मग महाराजांकडे आले दर्शनाला तेव्हा महाराज काही बोलले नाही बरं म्हणाले ठीक आहे म्हणाले म्हणजे हे कसं असतं की प्रार्थनासह नाही केली मला दीक्षा नको म्हणाली तरी महाराजांनी तिच्यावर कृपानुग्रह त्या इतक्या लहान वयात केला आणि दुसरा एक अनुभव आहे त्यांच्याच मुलाच्या बाबतीतला तर त्यांचा मुलाला म्हणजे असं होतं की मुलं जरा हूड असतात तर अभ्यासाचा वगैरे थोडा नावड होती कंटाळा वगैरे यायचा पण असं खटपट करायची म्हणजे काही इंजिनिअरिंगच्या अशा काही वस्तू करून बघायच्या हेच त्याला फार आवडायचं सायन्सच्या वस्तू वगैरे तर त्याने एकदा असं वाफेचं इंजिन तयार केलं तर ह्या मुलीने काय सांगितलं महाराजांना की हा माझा खट त्याला खटपट म्हणायचं म्हणायचे हा खटपटराव आहे ना ह्याने म्हणे वाफेचं इंजिन केलं आणि म्हणे ते फिरतंसुद्धा तर महाराज एकदम कौतुकाने म्हणले असं का बरं म्हणे पाहायला घरी आलं पाहिजे आणि खरंच महाराज त्यांच्या घरी गेले आणि महाराज इतके साधे होते की त्यांच्या घरी वारंवार जात येत त्यांचं घर जवळच होतं नारायणपेठेत त्यावेळेला तर जिथे अडगळीच्या खोलीत अंधाऱ्या खोलीत त्याने ते इंजिन तयार केलेलं होतं तिथे ते महाराज एका कोपऱ्यात उभे राहिले आणि पाहायला लागले त्या मुलाने सगळं ते इंजिन सुरू केलं आणि ते त्या खोलीत फिरलं तर ते पाहून मग एकदम महाराज खुश झाले आणि महाराज म्हणाले अरे वा तुम्ही तरदा इंजिनियर झालात आणि न त्यानंतर मग जेव्हा जेव्हा तो मुलगा त्यांच्या दर्शनाला जायचा तेव्हा ते म्हणायचे या इंजिनियर साहेब असं त्याला मोठ्याने हाक मारायचे मग शेवटी हा मुलगा पुढे चांगल्या मार्काने इंजिनियर झाला आणि पेढ्यायला महाराजांच्याकडे आला तर महाराज म्हणाले अरे वा म्हणे छान तुम्ही आता इंजिनियर साहेबच झालात की आणि मुलाने म्हटलं पण मी काही विशेष अभ्यास केला होता तर मार्गला शुक म्हणा असं बोलायचं नाही म्हणजे कसं की ही महाराजांचीच कृपा होती पण त्यांनी त्यांना सांगितलं की असं कुठे बोलायचं नाही म्हणून म्हणजे हा एक त्यांच्याबद्दल अनुभव आणि दुसरा आणखीन एक चांगला त्यांनी दोघ सांगितला की म्हणजे प्रवासात असताना वगैरे त्यांना मध्यप त्यांना एकदा महाराजांच्यावर काशीयात्रेला जायचं होतं तर महाराज म्हणाले की आता रिझर्वेशन तर काही नेमक असायचं तर म्हणे तुमची गाडी काढा की म्हणे आणि गाडी काढली त्यांनी आणि त्या स्वतः पती पत्नी दोघंजण आणि त्यांची वयस्कर सासरे होते तर त्यांना असं असं कमी दिसायचं वगैरे हो पण गाडी जेव्हा मध्य प्रदेशात त्या वाळवंटात वगैरे आली रेवा तिरेच्या त्या जंगलातून जायला लागली तेव्हा मध्यरात्रीची वेळ मग ते गाडी काय बंद पडली वगैरे आणि मग कोणी थांबे ना वगैरे आणि एक ट्रक आला आणि त्या ट्रकमध्ये तीन अशी जाडजूड काळी कभिन्न का अशी माणसं होती पण त्यांनी इतकं आदबीनं म्हणजे हे सगळे घाबरले होते खरं म्हणजे वास्तविक पण त्या लोकांनी इतकं आदबीने विचारलं काय झालं आहे तर म्हणेशी गाडी बंद पडली हिंदीत बोलत होते ते लोक तर असं का म्हणे मग आम्ही बघतो मग ते गा गाडी कशी बंद पडली वगैरे हो त्यांची गाडी सुरू करून दिली आणि अच्छा अच्छा तर ठीक आहे तर तुम्ही जा आणि असं म्हणून ते लोक गेले सुद्धा पण ह्यांना नंतर कळलं की हे तिघ जण होते ना मग त्रिमूर्तीच होते पण ह्यांना असं वाटलं की अरे रे आपण त्यांना नमस्कार सुद्धा केला नाही म्हणजे असे हे त्या बाईंनी मला अनुभव सांगितले आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद अजून कोणाला दोन मिनिटातच आपलं मनोगत व्यक्त करायचंय वेळ हा तेच ना अजून कोणाला बोलायचंय श्रीयुत लोठे <laughs>

काही गुळवणी महाच्याच आठवणी सांगतो आहे आपल्याकडे वासुदिनिवासमध्ये स्मतृगामीच्या स्मृती नावाचा एक ग्रंथ आहे त्या ग्रंथामधल्या त्या गोष्टी बऱ्याच नवीन साधक असतील आहे त्यांना माहिती नसेल म्हणून मी हे काही दृष्टांत गोळवणी महांचे जे अनुभव आहे त्यातले दिलेले ते, दिले ते तुम्हाला दोन तीन सांगतो आपल्याकडे गायकवाड नावाचे ग्रस्त होते जुन्या लोकांनी पाहिलं असेल खाली पटांगणामध्ये जे बाक आहेत ना त्या बाकावरती ते नेहमी बसायचे त्यांची मुलगी आणि ते स्वतः त्यावेळेस त्यांच्या मुलीचं वय होतं फक्त सात सात वर्षाची मुली साथ, साथ वर्षा ते आणि त्यांची मुलगी वरती गोळ हल्ली जो गोळीमानचा फोटो आहे किंवा ती जी गादी आहे ते पूर्वी तसं नव्हतं हल्ली हो गोळीमानचा जो फोटो आहे त्याच्या डाव्या बाजूला एक कपाट आहे त्या कपाट्याच्या बाजूला एक तक्क्या आहे त्या तक्क्याला तिथे एक गादी होती त्याच्यावरती महाराज बसत असत तर ही मुलगी आणि त्याचे वडील गायकवाड जण दर्शनाला गेले गायकवाड्यांनी नमस्कार केला महाराजांजवळ जे काही फळं होते त्यातलं एक फळ त्यांना वडिलांना दिलं गायकवाडांना आणि एक केळ तिथे होतं ते उचललं आणि त्या मुलीला दिलं ती मुलगी महाराजांना म्हणाली मला केळ नको तुला काय पाहिजे म्हणे मला देव हवा आहे म्हणे मोठमोठ्या लोकांनासुद्धा समजत नाही की महाराजांवर काय मागावं म्हणून ही धाकटी छोटीशी मुलगी चिमुरडी सात वर्षाची ही म्हणते मला देव पाहिजे म्हणे अगं तू लहान आहे देव तू पाहू शकणार नाही देवाचं तेज ते खूप मोठं असतं नाही मला देव पाहायचा आहे खरंच पाहायचं आहे घाबरणार नाही तू नाही घाबरणार महाराज उठले जो तो जो दरवाजा आहे दत्त महाराजांची खोली आणि माळांच्या खोलीमधला दरवाजा महाने त्याला कडी घातली नाही फक्त असा आडकून घेतला तो आणि तिला समोर बसवलं पहा म्हणे आता देवाला तुला पाहायचं आहे ना पहा त्या खोलीमध्ये इतका तेज आला इतकं तेज आलं ती मुलगी आता सातच वर्षाची होती बिचारी घाबरली ते दरवाजा उघडला दर्जा दर्जा पायऱ्या उतरून खाली आली आणि बाबांना आपल्या घट्ट मिठी मारली बाबा म्हणून मी आज देव पाहिला म्हणे महाराजांनी मला देव दाखवला म्हणे लहानची मुलगी भाव केवढा आहे बघा तुम्ही ही आपल्या गोळू योग्यता आहे म्हणून तुम्हाला हे सांगितलं आता एक भास्करराव खळे नावाचे ग्रस्त होते जुनी गोष्ट आहे काहीतरी एकोणीसशे बेचाळीसची वगैरे हे भास्करराव खळ्यांचं पूर्ण कुटुंब जे होतं हे पूर्ण कुटुंब गोळूमानच्या अनुग्रहित होतं त्यांचं काय प्रशांत का प्रमोद नावाचा कोणी मुलगा होता तो सुद्धा गोळिमानचा अनुग्रहित होता अन अनुग्रहित असल्यानंतर काय झालं की त्याची पत्नी होती नवीन लग्न वगैरे झालं त्याला असं वाटलं की आपल्या पत्नीने सुद्धा मानून अनुग्रह घ्यावा म्हणून शक्तीपात दीक्षा वगैरे संकल्प दीक्षा घ्यावी वगैरे अशीच इच्छा होती रोज रात्री झोपताना गुळीमारणं प्रार्थना करायचा महाराज माझ्या पत्नीला दीक्षा द्या महाराज माझ्या पत्नीला दीक्षा द्या महाराज माझ्या पत्नीला दीक्षा द्या महाराज हयात नव्हते महाराजांचं प्राणोत्तम पंधरा जानेवारी चौऱ्याहत्तरला झालेलं होतं त्याच्यानंतरची ही घटना आहे लक्षात ठेवा त्याचे आपले होतं ते चालूच होतं एक दिवस महाराज स्वप्नात आले म्हणाले उद्याला सकाळी तुझ्या पत्नीला सकाळी सहा वाजता बसायला सांग देवाजवळ स्नान बिन करून बसू दे म्हणून तिला दीक्षा होईल एक साधारणतः एक दोन मिनटाची वेळ गेली असेल महाराज म्हणाले उद्याला नको उद्याला एकादशी आहे परवाला तिला बसायला सांग द्वादशीला मी तिला दीक्षा देईल आणि इथे स्वप्नही संपलं सगळं संपलं आता मनुष्याचा कुतूहल खूप असतं त्याला काय करा काय सकाळी उठल्यावरती भास्करराव खळे आणि हा प्रमोद नावाचा मुलगा पंचांग पाहिला पंचांगात दुसऱ्या दिवशी एकादशी होती दुसऱ्या दिवशी एकादशी होती द्वादशीला त्यांनी सांगितल्याप्रमाणे द्वादशीला दोघे तो त्यांची पत्नी देवाच्याजवळ काय स्नान बिन करून काय हारबीर फुलं फळं वगैरे ठेवाले नमस्कार केला आणि बसले माळने सांगितलं तर तिच्याबरोबर तिच्याबरोबरस म्हणे असं महाराज बोलले होते पण थोडासा दूर बस तिच्यापासून दोघे नवरा बायको बसले आता याला कुतूल निर्माण झालं की महाराष्ट्र हयात नाही दीक्षा तर होईल का नाही कसं होईल मनुष्य कि नाही संशयवृत्ती खूप असते माणसाने आणि आपल्या याच्यात एक असं म्हटलं आहे संशयात ना विनशती संशय घेतला की विनाय झालाच समजा तुम्ही तर कसं काय होईल कसं काय दीक्षा होईल का दीक्षा होईल का असं त्याला एक मनात त्याच्या हे होतं ती पत्नी देवाजवळ बसली होती तिला क्रिया वगैरे सुरू झाल्या का काही हसत होते रडत होती डोलत होती गृहा हालणं बिलणं हे तर सगळं चालू होतं त्याच्यानंतर साधारणतः एक दीड तास साधनं तिथे काही झाली त्याच्यानंतर तोही आपला उठला दूर बसलेला होता काय झालं म्हणे तुला काय वाटत होतं तुला दीक्षा कशावरून झाली म्हणे ती म्हणे एक कोणतं सदग्रस्त माझ्या आवतीभोवती मला फिरताना दिसत होते म्हणे आणि त्यांच्या धोत्राचा स्पर्श माझ्या शरीराला होत होता हे त्या त्यांच्या पत्नीने सांगितलं आता वास्तविक क्रिया होत होतं हे त्या प्रमोदने पाहिलेलं होतं पण तरी एक कुतूल म्हणून त्यांनी विचारलं ब खरंच आहे का हे काय का तर जेव्हा त्यांनी तिने पत्नीने सांगितलं की एक कोणीत एक ग्रस्त माझ्या आवतीभावती फिरत होते आणि फिरत असताना त्यांच्या धोत्राचा स्पर्श माझ्या शरीराला पूर्ण जाणवत होता एवढं मला निश्चित आठवतं बडं म्हणजे महाराजांची योग्यता कशी आहे हे तुम्हाला मी सहज सांगतो महाराज हयात नसताना सुद्धा महाराजांनी दीक्षा दिलेला आहे ही आपल्या गुरु योग्यता ही आपल्या गुरुबाहांची योग्यता आहे म्हणून तुम्हाला मी ह्या मुद्दाम हा इन्सिडन्स सांगितला एक दोन मिनिटं थोडं दुसरं वेगळा विषय घेतो दोन हजार चौदा हे जे साल आहे हे आपल्या वासुंद्र स्वामी सामान्यांचं समाधी शताब्दी वर्ष हो, म्हणून आपण साजरं केलं वासुदेव निवासमध्ये तर पंडित शेरशास्त्री जोशांनी त्यांनी भव्य आणि दिव्य कार्यक्रम केले महाराष्ट्रात झाले महाराष्ट्राच्या बाहेर झाले गुजरातमध्ये झाले वेगवेगळ्या मध्य प्रदेशात झाले सगळीकडे झाले महाराज मला म्हणाले की म लखोटे म्हणे तुम्ही असं करा म्हणे वासुंदेवसाई महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी चातुर्मास केले त्या ठिकाणी वासु आपल्या वासुदेनिवासतर्फे पूजाविधी संपन्न करा तर वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी एकंदर भारतामध्ये पूर्ण जग म्हणजे भारतामध्ये तेवीस चातुर्मास केलेले आहेत या सगळ्या चातुर् ज्या ज्या ठिकाणी वासुदेव स्वामी महाराजांनी चातुर्मास केले त्या सर्व ठिकाणी मी पूजाविधी वगैरे हे ते काय मा ज्याप्रमाणे सूचना दिल्या त्याप्रमाणे केलं आणि अशी एक हे असते की हे संन्यासी लोकं जे असतात ना हे शक्यतो नदीच्या काठी त्यांचा चातुर्मास करतात तर ज्या ज्या ठिकाणी यांनी चातुर्वास केले त्या त्या नद्यांचा आपण तीर्थ इथे घेऊन आलो होतो आणि याचं गंगापूजन वगैरे केलं वगैरे वासुदेनिवासमध्ये आणि तो, वगर, वासुदे तो कार्यक्रम सगळा व्यवस्थित संपन्न आला त्याच्यानंतर आमचे हे पंडित शास्त्री शरद जोशी महाराज म्हणाले लखोटे गुरुमांचे दोन गुरु आहे तुम्हाला माहिती आहे ना म्हटलं हो नाही मग टेंबेस्वामींच्या ठिकाणी मी आता लोकनाथ तीर्थ राहिलेत ना म्हणे महाराज म्हटलं लोकनाथ तीर्थ ढाका त्यांची ढाकेश्वरी बांगलादेश काय कसं काय जायचं नाही नाही म्हणे ते जावं लागेल म्हणे तुम्हाला जायला पाहिजे ठीक आहे मग मी बांगलादेशमध्ये त्या ढाकेश्वरी देवीलाही गेलो तिथेही पूजा विधी वगैरे आपल्या पद्धतीने महाराष्ट्रीयन पद्धतीने जसं करा करायचं ते केलं आणि लोकनाथ तीर्थांच्या बंधूंचे म्हणजे त्यांच्या घरातले म्हणजे आली एक नातू आहे चक्रवर्ती ते सगळं अशी व्यवस्था पाहतात मला म्हणे तुम्ही कुठून आले काय आले वगैरे सगळं त्यांना मी सांगितलं काय काय ते पण निश्चरसाच्या दोषींचाही रेफरन्स दिला गुळीमानचा रेफरन्स दिला तेव्हा ठीक आहे आपण घंटे पूजा करू आप जो चाहे वो करू आणि त्यांनी ते देवीच्या गाबा माल नेला मी आपल्या आपल्या महाराष्ट्रीयनपर्यंत काय श्री सुक्त गणपती त्याच्यानंतर पूर, पुर पुरुष सुक्त वगैरे आपले सगळे जे काही आहे ते आणि काय साडी ब्लाऊज पीठ काय नंतर पायातल्या त्या तुमच्या काय जोडवे बांगड्या मंगळसूत्र नंतर पुरणाच्या पोळीचं नैवेद्य दे लागतो देवीला म्हणून हरवळ्याचे डाळ गुळ वगैरे म्हणजे असं सगळ्या रितीन तयार केलं होतं अगदी सगळे फुल्लीत प्रिपेअर ज्याला म्हणतात असं सगळं तयार गेलो होतो ती सगळी पूजा वगैरे तिथे सगळी वगैरे केली आणि हे झाल्यावरती महाराजांचं असं म्हणणं होतं शास्त्री की स्वामी ज्या ज्या ठिकाणी गेले लोकनाथीचं तिथे तिथे जा म्हण आता ते टिरीचं जंगल त्यानंतर स्वामी ते हिमालयात गेलेले होते त्याच्यानंतर होशंगाबादला आपल्या गोळेमहांना दीक्षा झाली होती ते एक स्थान होतं आणि काशीला आपला जो शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी जो आश्रम आहे तिथेही जायचा सतत पाच सहा ठिकाणी मला जायचं होतं प्रत्येक ठिकाणी मी गेलो आणि त्याप्रमाणे गेलो पण होशंगाबादचं असं सांगायचं तुम्हाला कारण की की कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुडुतीसारख्या छोट्याशा गावामधला एका महापुरुषाला म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो ना की नियती या नियतीने होशंगाबादला आणून ठेवलं म्हणजे आपल्या गुळर्माना तिथे आणून ठेवलं आणि तिहरेच्या जंगलामध्ये दीड वर्ष तपश्चर्या केल्यानंतर हिमालयामध्ये गेलेले के लोकनाथ तीर्थ स्वामींना दक्षिण की ओर चलो म्हणून त्यांनाही होशंगाबादला आणून ठेवलं म्हणजे दैवी योजनाचे आधार कशी असते ते तुम्हाला दोनच मिनटात सांगतो संपवतो या दोघांना तिथे जे आणून ठेवलं तर ते म्हणजे गुरु आणि शिष्य आहे नात्याने त्याच्यानंतर गोळीमहा तिथे दीक्षा वगैरे झाले हे ते झालं तो भाग वेगळा आहे पण मला सांगायचं की त्याच्यानंतर असं झालं की गुळजी महाराज काशीला बरेच दिवसनंतर एकोणीसशे बेचाळीस सालची ही घटना आहे तिथे ते बरेच वर्षे राहिले लोकनाथ युर्थ स्वामी महाराजांच्या बरोबर ते तिथे होते रोज असा कार्यक्रम होता की लोकनाथ युर्थ स्वामी महाराज आणि महाराज आपला जो सिद्धयोग आश्रम आहे शंकर पुरुषभ तीर्थंत त्या ठिकाणी ते रोज जायचे सकाळी पाच ते सात आपली साधना करायची परत परत यायचे असे एक दी महिना चालू होतं हे झाल्यानंतर एक दिवस असं झालं की सकाळी महाराज गोळे महाराज सकाळी पाच वाजता साधनेला बसले जे बसले तर संध्याकाळचे सात वाजलेले होते चौदा तास महाराज समाधी होते ज्याला आपण निर्विकल्प समाधी म्हणतो त्या निर्विक्ल समाधीमध्ये मा महाराज चौदा तास होते आतापर्यंत मी तरी कोणाचं ऐकलं नाही पण हे गुळवी महाराजच ऐकलेलं आहे म्हणून तोंडान सांगतो आपण लोक पंधरा मिनटं झाले की कुठे डोकं खाजो हात खाजो काय करत म्हणजे ही जी काही गुळी म्हणजे साधना केवळ म्हणजे आपल्या गुरुवरती श्रद्धा असल्यावरती असं होतं तर शेवटी स्वामी तिथे आले आणि लोकनाथ तिचं साहेब म्हणाले वामन उठवा बहुत टाईम होगा आहे म्हणजे कक्ष बैठा आहे तू असं तसं त्यांनी त्यांना सांगितलं त्यांचं कुठे काय शुद्धीवरती एकदा निर्विक्ल समाधी गेल्यावरती काही प्रश्न येत नाही शेवटी हळूहळू डोळे उघडले महाराजांनी आणि थोडंसे आता इतक्या तास बसल्यानंतर डोळ्यावरती ताण खूप आला होता अगदी हळूहळू त्यांना समजतच नव्हतं आपण कुठे म्हणजे मला हे या म्हणायचं की या साधनेतलं बहांचं सा। स्थान वेळ काळ कळत नसतं माणसाला ते जे बसले ते बसले महा स्वामींनी सांगितलं होते शेवटी ते जेव्हा त्यांनी त्यांच्या मस्तकावरती हात ठेवला आणि मुलाला चक्रामध्ये ती कुंडही आणून ठेवली महाराज शांत झाले आणि त्याच्यानंतर चौदा संत महाराज आणि लोकनाथ तिथंच आम्ही त्यांच्या त्यांच्या घरी गेले अवधूत चिंतन श्री गुरुदेव सातलाच निघायचं साडेसातला निघू त्यानंतर आपले विश्वस्त देवीदास जोशी यांचे विचार व्यक्त करतील श्री गुरु शरणम श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः खरं म्हणलं तर सात ला इथून निघायचं होत पण वक्त्यांची वक्तृत्व वाढल्यामुळे थोडासा वेळ झालाय त्याबद्दल पहिल्यांदा क्षमा स्मृती सभेमध्ये पूजनीयांच्या स्मृती आठवाव्यात असं शास्त्र आहे गुळवणी महाराजांना पाहायचा योग मला एकाहत्तर सारी आला हे मागे मी तुम्हाला सांगितलं गुळवणी महाराजांचे नरसोबाच्या वाडीला भगवान दत्तात्रयांवर नितांत श्रद्धा होती हे त्यांच्या चरित्रातून आपल्याला अनेक वेळेला आपण वाचलेलं आहे गुळवणी महाराजांच्या आध्यात्मिक चरित्राची सुरुवात हीच मुळीवाडीच्या क्षेत्रापासून झालेली आहे महाराजांचे थोरले बंधू शंकर काकांनी टेंबेस्वामी महाराज वाडीला असताना महाराजांना बोलवून घेऊन तिथे त्यांची भेट घडवून दिलेली आहे वाडीचा जो सभामंडप आहे आज आपण जो पाहतो त्या सभामंडपाचा निर्माण करण्याचं पूर्ण कार्य योगीराज गुळवणी महाराजांच्या हस्ते झालेलं आहे त्याचे एक फक्त वाडीतल्या संबंधित दोन गोष्टी सांगतो आणि मी थांबतो हे जेव्हा कार्य चालू होतं त्यावेळेला अनेकांकडे पावती पुस्तकं दिलेली होती की जीर्णोद्धार करायचा आहे वाढीचा हा सभा मंडप आपल्याला बांधायचा आहे आणि ज्या वेळेला महाराजांच्या लक्षात आलं की बांधकाम हा पुरता इतका निधी सगळा जमलेला आहे त्यावेळेला तात्काळ तातडीनं सगळ्यांना निरोप पाठवले की आता कुठलाही पैसा गोळा करू नका मंडपाच्या बांधकामा इतका सगळा पैसा जमलेला आहे ज्यां ज्यांनी आत्ता दिलेला आहे त्यांचे त्यांना वापस करून द्या ही त्यांनी घालून दिलेली जी व्यवहारातली जी घडी आहे ती आज तागायतपर्यंत वासुदेव निवासमध्ये पाळली जाते हे मला अभिमानानं सांगावं वाटतं ट्रान्सपरन्सी पारदर्शकता हा जो आत्मा त्यांनी वासुदेव निवासच्या कार्यात घालून दिला वाढीचं ह्या सभामंडपाच्या निमित्ताने त्याचाच आदर्श पुढच्या सगळ्या परंपरेत आलेल्या सगळ्या सत्पुरुषांनी आणि सगळ्या विश्वस्तांनी हा काटेकोरपणे सांभाळला दुसरी गोष्ट असे सांगतात की महाराज दरवर्षी गुरुद्वादशीला नरसोबाच्या वाडीच्या यात्रेला जात असत एकोणीसशे सात सालापासून ती यात्रा महाराजांनी सुरू केली एक का दोन अपवाद वगळता त हयात त्यांनी ती यात्रा चालू ठेवली त्यांच्यानंतर ब्रह्मश्री दत्त महाराजांनी योग तपस्वी काका महाराजांनी आणि आता पूजनीय शरद भाऊ महाराज हे सगळे ही यात्रा करतात अशाच एकदा यात्रेला महाराज गेलेले असताना त्यांना तिथे आजार पण आलं अंगात ताप आला ज्याला आपण कसर आली म्हणतो किंवा व्हायरल इन्फ्लेक्शन आत्ताच्या भाषेत बोलायचं तर असं काहीतरी झालं आणि त्यांना ताप आलेली होती दोन तीन स्वेटर अंगामध्ये घातलेले होते त्यांच्या जवळचे जे साधक त्यांचे शिष्य होते ते म्हणत होते की महाराज आज तुम्ही आंघोळ करू नका आपण आज मिरजेला डॉक्टर प्राणींकडे जाऊया आणि तिथून मग रेल्वेचा रिझर्व आत्ताच्यासारख्या गाड्या गिरद्या नव्हत्या की लगेच आपल्या गाडीत बसलं की चार तासात पुणे असं व्हायचं नाही रेल्वेचं रिझर्वेशन आहे आपलं आणि मिरजेहून आपण पुण्याला जाऊया बरं आहे म्हणाले आम्ही काय आज, आज आपण म्हणताय आंघोळ करू नका पण आम्ही काय असं आजपर्यंत केलेलं नाही पण हे असे एवढं बोलणं झालं आणि सांगलीचं एक सद्ग्रस्त महाराजांचे शिष्य होते ते म्हणाले की महाराज तुम्ही सांगलीला या आपण जर सांगलीला आलात तर मला खूप आनंद वाटेल माझ्या घरी या मला पाद्यपूजा करायची आहे महाराजांपेक्षा महाराजांच्या जवळचे जे शिष्य होते त्यांनी परस्पर बाहेरच सांगितलं की महाराज काही आज कुणाला त्या घरी येणार नाहीत डायरेक्ट ते डॉक्टर प्राणींकडे जाणार आहेत आणि तिथून ते पुण्याला जाणार आहेत मग त्यांचा बाहेर जरा गलबाला आरडाओरडा ऐकल्यानंतर महाराजांनी विचारलं की काय आहे कोण आलंय तेव्हा त्यांना सांगितलं की अशा अशा अमुक एक ग्रहस्थ आलेले आहेत आणि ते आहेत की आपण सांगलीला त्यांच्या घरी जाता जाता एक दोन पाच मिनिट का होईना जावं ते बोलणं शिष्य सांगतायत तेवढ्याच अवधीमध्ये हे जे सांगलीचे ग्रहस्थ आले होते ते तिथे आतमध्ये आले आणि त्यांनी महाराजांना सांगितलं की महाराज तुम्हाला टेंबेस्वामींचे आन आहे तुम्ही माझ्या घरी आलं पाहिजे कारण स्वामी महाराज माझ्या वडिलांच्या गुरु आहेत आणि त्यांनी एक रुपया माझ्या घरी दिलेला आहे टेंबे स्वामींनी त्या रुपयाच्या दर्शनाला तरी तुम्हाला यायला पाहिजे असं म्हटल्यानंतर महाराज एकदम उठले सगळे स्वेटर वगैरे त्यांनी काढलं स्नान केलं संध्या केली आणि माझ्या गुरूंनी दिलेल्या रुपयाच्या दर्शनाला जायचं आहे म्हणून ते सांगलीला गेले आणि सवळ्यात होऊन तिथे परत स्नान करून सवळ्यात होऊन त्यांनी त्या रुपयाचं दर्शन घेतलं आणि त्या साधकाचं मनोरथ पूर्ण केलं गुरुविषयीची असलेली दृढ श्रद्धा गुरुच्या चरणांवर असलेली ही भक्ती ह्याचं एक द्योतक आहे हे असे हे आपले गुरु महाराज आहेत अनेक आठवणी आहेत आठवणी म्हणजे आम्ही पाहिलेल्या नाही आम्ही त्यांना एकदाच पाहिलंय पण ऐकलेल्या वाचलेल्या अशा अनेक आठवणी आहेत पण वेळेची बंधनं आहेत आज मी एवढंच बोलतो आणि थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद यानंतर आपले महाराज शरद भाऊ जोशी आपले विचार व्यक्त करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा जिंतना जिंतना श्री श्री गुरु दत्त। संसार अवधूतचंद्रीदत्त संसारसारदग्धाना चैतन्या मृतदायको वामन सी गुरुशरण पुण्यतिथी महोत्सव आपण सर्वजण स्मृती असा हा शब्द आहे आणि या सभेच्या आयोजन केल्याप्रमाणे उपस्थित आहोत स्मरण मात्र संतुष्टाय असं म्हटलेलं आहे स्मरते स्मर्यते स्मरण स्मर्यते। करायचंय महाराजांचं स्मरण म्हणजे दोन्हीही स्वामींचं स्मरण दोन्हीही स्वामींचं स्मरण म्हणजे प्रत्यक्ष दत्तप्रभूंच स्मरण नवविधा भक्तीमध्ये स्मरण भक्तीचं महत्व स्वामी महाराजांनी अतिशय सुंदर रीतीनं दत्त महात्म्यामध्ये वर्णन केलेलं आहे स्मरण भक्ती अतिश्रेष्ठ नवामाजी वरिष्ठ आठालाही व्यापी गरिष्ठ भगवत प्रेष्ठ ती भगवंताला प्रिय आहे म्हणून स्मरण करायचं आहे संतत स्फुरणदायी घडो आपलं स्मरण आम्हाला सदैव प्रेरणा देणारा असो असा हा आजचा विषय आहे लक्षात घ्या आज नवीन अनुग्रहित आहे साधक आहेत तरुण वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ही आनंदाची बाब आहे आजपर्यंत अखंड हे महाराजांनी चालवलेलं हे कार्य आहे हे प्रत्येकाने या ठिकाणी गृहीत धरलं पाहिजे नवे नवे आपण ते निश्चितपणानं त्याचा आपण विश्वास ठेवला पाहिजे मी फार वेळ घेणार नाही पण एकच सांगतो गुरु महाराजांच्याकडनं मला चौसष्ट साली दीक्षा झाली आपल्या आठवणी सांगित सांगितल्या पाहिजेत किंवा एक स्मरण म्हणून तुम्हाला सांगतो त्यावेळी महाराज स्पर्श दीक्षा देत असत आम्हाला आठ जणांना दीक्षा झाली कालांतरानंतर बरोबर एक वर्षाने काकांचं आगमन आमच्या घरी झालं हा विलक्षण अन्योन्य संबंध खरं तर आम्हाला काही कळलं नाही म्हणजे मी आजही प्रामाणिकपणानं सांगतो दीक्षा झाल्यानंतर हा जो मार्ग आहे काय आहे काही माहिती नसायचं महाराज म्हणायचे बैठक करा हा बैठक हा त्या कालचा परवलीचा शब्द पुढे साधन करा महाराजही म्हणायचे दत्त महाराज काका महाराजही म्हणायचे साधन करा साधन करा एवढा विषय आपण गृहीत धरूया आणि तो अप्रत्यक्ष आप आपण त्यांचं अनुसरण करूया एवढंच मी या ठिकाणी सांगणार आहे आणखीन सांगण्याचं सा तात्पर्य असं आहे की दत्त सुद्धा एक्क्याऐंशी साली आले आणि घरी आल्यानंतर म्हणाले शरदराव एक कागद घ्या म्हणाले मंत्र दीक्षा दिली नंतर नारायण काकांचं एक्क्याऐंशी साली आगमन झालं आणि एक्क्याऐंशी साली आगमन झाल्यानंतर आता म्हणाले भगवंत मंदिरमध्ये मोठा आम्ही त्यांचा एक कार्यक्रम ठेवला होता त्यावेळी ते म्हणाले आता अधिकार तुम्हाला दिला आता हे का सांगतो याचं एक लक्षात घ्या आणि त्यावेळी महाराज पूर्वी बैठक करा असं म्हणायचे कालांतरानंतर पासष्ट सालानंतर महाराजांनी पत्ररूपानं दीक्षा द्यायला सुरुवात केली दत्त महाराजांची पत्र आम्ही आता वेळोवेळी आम्ही फिरतो परवा बडोद्याला गेलो दत्त महाराज स्वतःच्या हातानं पत्र द्यायचे की सकाळी सहा वाजता तुम्ही बसा दिगंबराची दोन माळ करा आश्चर्याचा धक्का असा आम्ही मेहकरला परवा एका खेडेगावामध्ये गेलो त्यावेळी एवढा मोठा गठ्ठा अगदी एवढा त्या खेडे म्हणजे गाव मोठं आहे तसं तिथल्या भक्तांनी गुळवणी महाराजांची एवढी पत्रं ही दाखवून दिली मेहकरमध्ये आश्रयाचा धक्का बसला आज ही तिसरी पिढी आहे त्यांची पण त्यांनी ती पत्रं जपून ठेवलेली आहेत महाराजांचा अफाट काम आहे प्रचंड काम आहे पत्ररूपानं घराघरामध्ये महाराज पोचले दत्त महाराजांनी सुद्धा तेच पत्राचा हा जो आहे ती परंपरा सुरू केली तिथेही संकल्पदिक्षेचं हे कार्य सुरू झालं नारायण काकाने जरा थोडंसं ते इंजिनियर होते म्हणून त्याने एक आशीर्वाद लेखक म्हणून सही करायला सांगितली मघाशी जे सांगत होतो तिकडे मी विषय नेतो त्यावेळी एक सौ ज्योती देशपांडे नावाची एक शिक्षिक आहे तिनं तो एक फॉर्म ठेवला आणि नारायण काकांनी तो फॉर्म फिरवला म्हणाले आता शरदराव म्हणाले सुवासिनीपासून सुरुवात करा हा माझ्या जीवनामधला मुद्दाम प्रसंग सांगण्याचा म्हणजे इथे काही प्रौढी नव्हे तो सांगण्याचं एक फार मोठं मला आनंद आणि अभिमान असं वाटतो हे सगळे तीनही जे महापुरुष आणि सत्पुरुष आहे जे अत्यंत साधी सहज सोपं आणि सर्वांना आत्मीयतेनं आणि प्रेमानं वागवणारी ही सगळी हे महापुरुष होऊन गेले अशा भारतामध्ये मी फिरलोय नारायण काकांच्या बरोबर हेही आता माझ्याबरोबर फिरत असतात पण ज्या ज्या ठिकाणी आज मोठ्या मोठ्या एक पंथ आहेत उपपंथ आहेत संप्रदाय आहेत परंतु त्यांना आपण आम्ही विचारलं विचारलं नव्हे एक सहज उत्सुकता म्हणून यांचा जरा स्वभाव जरा माहिती किंवा घेण्याचा असतो परंपरा कुठंपर्यंत जाते हो शंभर वर्षापेक्षा ती परंपरा कुठेही गेली नाही परंतु आपली आज पाच हजार साडेसातशे वर्षापासून चालत आलेली जी परंपरा आहे ती गुळवणे महाराजांनी पूर्णपणानं आपल्यामध्ये सामावून ती पुढे चालू ठेवलेली आहे हे एक प्रचंड अशा प्रकारचं काम आहे आज आज हे तू हिमाचल परंपरा आपण बघूया मी मी नुसतं बोलत नाही आमचे आनंदराव फार मोठे इथे विश्वस्त आहेत तेही अनेक ठिकाणी फिरलेले आहेत मोठा पंथ उपपंथ संप्रदाय वाढलेला आहे परंतु परंपरा सांगा नाही सांगू शकत कुणी ऐंशी वर्षापर्यंत जाऊ शकतात पण आमचा महाराज लक्षण आहे फार विलक्षण आहे बोलायला राहा म्हणजे भान राहत नाही परंतु एकच आणि गंमत अशी आहे सगळं आपोआप घडत जातं हा एक फार मोठा विशेष आहे सगळ्या गोष्टी आपोआप होतात सांगावं लागत नाही तो आपोआप येतो तो तिथे आर्थ आहे अर्थार्थी आहे जिज्ञास आहे हो आणि ज्ञानी हे सगळे येतात जिथे आम्ही बसतो आम्ही म्हणजे तिथे त्यावेळी दत्त महाराजच बसत होते काकाही बसत होते दत्त महाराजही होते महाराजही बसत होते आणि महाराज फक्त स्वामींचं स्मरण करायचं आणि त्यांचा आशीर्वाद हा प्रत्येकाला मिळतो इथे द्रव्य हा विषय नाही आहे इथे माध्यम नाही आहे फक्त आशीर्वाद हाच महत्वाचा आहे आणि तो आशीर्वाद दिला जातो ठीक आहे प्रत्येकाला त्या ठिकाणी साखरेची पुढी दिल्यानंतर तो परंपरेच्या अशा प्रकारचं जे आहे हे सगळा आशीर्वाद मिळाल्यामुळे तो त्या ठिकाणी अतिशय आनंदानं जातो आणि आनंदाने परत येतो आणि आनंदानं परत आल्यानंतर तो सांगतो महाराज आमचं काम झालं अरे कुणी केलं हे आम्ही नाही केलं हे दोन स्वामी आणि महाराज काम करतात असे अनेक प्रसंग आहेत आता यांनी एक प्रसंग सांगितला वाडीचा सा तो वाडीचा तर खूप मोठं अशा प्रकारचं महाराजांनी आज छत्रछाया आज जे आहे कोट्यावधी लोकांच्या ही महाराजांनी त्या ठिकाणी सभामंडप हा उभा केलेला कोट्यावधी लोकांना आज त्या ठिकाणी पाय जे भाजत होते महाराजांना तिथून चालत असताना चटके बसले परंतु माझी जी पुढची पिढी आहे जे तुम्ही आम्ही आहोत त्यांना सावली पाहिजे ही ऐशी कळवळ्याची जाती आणखी महाराजांचं एक काम आहे महाराजांना हे दोन गुरु प्राप्त करण्याकरता किती कष्ट घेतले आता मी नाही सांगणार परंतु इतिहास आहे हा लोकनाथ तीर्थांना भेटण्यासाठी होशंगाबादला जावं लागलं वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना हजार किलोमीटरचा जवळजवळ सत्तावन्न दिवसांचा प्रवास करावा लागला तेव्हा दोन गुरु भेटले परंतु आपला हा जो देव आहेत ना हे देव आहेत आपले लक्षात घ्या या देवानं एकच काम केलं मला कष्ट झाले पण तू पुढे हे सहज मिळायला पाहिजे म्हणून हा सहजयोग सर्वांच्या समोर ठेवला आणि तुम्हाला आम्हाला कृतार्थ करण्याचं काम महाराजांनी केलं आहे मला कष्ट झाले नाही म्हणून अशा रीतीनं आमच्या पुढच्या पिढीला हा काहीही भाग त्रास होऊ नये म्हणून हे सगळं तुमच्यासमोर एक भरलेलं ताट आहे हे तुम्ही आपण घ्यायचं आहे जाता जाता एवढंच सांगतो अत्यंत साधेपणा हा या परंपराचा हा गौर आहे लक्षात घ्या अनेक ठिकाणी जातो त्यावेळेस ते सगळं इथं ऐश्वर काय इथे ऐश्वर भक्तीच आहे इथे ऐश्वर ज्ञानाचं आहे इथे ऐश्वर आहे ते सेवाभावाचं आहे सा म्हणून साधनेच आहे सत्संगाच सा सा आहे आणि साधना सत्संग आणि सेवा ही त्रिसूत्री जी आहे त्रिसूत्री आपल्यासमोर ठेवली आहे आपण सगळेजण मिळून हेच ऐश्वर आहे बाकी या जगामध्ये काही नाही मी एवढंच या ठिकाणी सांगतो माझ्या वाडीला विराम देतो साधना सत्संग आणि सेवा या त्रिसूत्राच्या आधारानं आपण चालू जाऊया तुम्हाला सगळ्या गोष्टी आपोआप दोन्ही स्वामी महाराज कृपा करतात यरमळाला कार्यक्रम होता एक नारायण काकांचा स्वागत मोठं झालं त्यावेळेस अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं सगळा जयजयकार झाला आणि एकाने काकांचा जय जयकार केला थांबा म्हणाले श्री गुरुदेव दत्त याच्यामध्ये सगळं साम म्हणायला लक्षात घ्या श्री गुरु म्हणजे भगवान दत्तात्रय श्री गुरुदेव आणि श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरु, गुरु म्हणजे दोन गुरु म्हणजे दोन स्वामी आणि दत्त आणि हे सगळं त्याच्यामध्ये म्हणाले कशाला म्हणाले आमचा जे जयकारकर्ता म्हणाले मी इतकी काकांची भूमिका समर्पण हे सगळं आहे अहो दत्त महाराजांच्या विषयी स्वतः गुरुणी महाराजांनी सांगितलं की हे सगळं तुम्ही आहे स्वतः दत्त महाराज उठून नाशिकला जातात आणि सांगतात काका महाराज हे तुम्ही कार्य करा काका महाराज उठून ज्यावेळेस आमच्याकडे येतात ते सांगतात आम्ही कुठे इथे आलो नाही आम्हाला पुन्हा फार माहिती नव्हतं आमच्या बहिणी आणि भाऊ असायचे त्यावेळेस आम्ही दोन मिनटं यायचं पा एक दिवस राहायचं हे सगळं चाललं आहे हे सगळं गुरु महाराजांच्या कृपेनं चाललेलं आहे आणि आपण एवढीच प्रार्थना करूया की महाराज आमच्यावरती अखंड जे ही कृपा तुम्ही आमच्यावरती ठेवा आणि मी महाराजांना या ठिकाणी प्रार्थना करेन देवीदासरावना या वाडीला प्रत्यक्ष महाराज काका महाराजांनी दीक्षाधिकार दिला ते सांगत नाहीत परंतु एके दिवशी घटना घडली आणि त्यांना सांगितलं म्हणाले आता हा दीक्षाधिकार दिलेला आहे म्हणाले अधिकार मिळणं न मिळणं गुरुसेवा करणं न मिळणं ह्या सगळ्या भाग्याच्या गोष्टी असतात लक्षात घ्या म्हणून याकरता तुम्ही आम्ही वेगळे नाहीत तुमच्यामध्ये मी इथे काय पाहतो मी इथे गुळणी महाराजांना पाहतो मी इथे दत्त महाराज आता इथे बघ आता यांनी काय सांगितलं पंच्याहत्तरी यांनी कुठे पाहिलं गुळणी महाराजांना इथे दत्त महाराज आहेत इथे काका महाराज आहेत हे सगळं एक आहे आणि गुरुतत्व हे एक आहे आणि तेच ईश्वरी तत्व आहे असंच आपल्या परंपरेमध्ये सांगितलं जातं आपला मार्ग व्यक्तिसापेक्ष नाही व्यक्तिसापेक्षा नाही आहे गुरुतत्व हे एकच आहे आणि तेच ईश्वरी तत्व आहे या ईश्वरी तत्वाला मी साक्ष ठेवून या ठिकाणी सांगतो की आजपर्यंत खूप महाराजांनी या पाच वर्षात काम करून घेतलं प्रचंड अशा प्रकारचं आहे कधी कधी पर्वाचा हा प्रसंग झाला उपाध्यानी कबूल केलं की पाच मिनटामध्ये हा योगीराजांचा हा उत्सव संगीत महोत्सव कितीतरी कितीतरी गोष्टी आहेत कितीतरी आठवणी आहेत हे सगळं जे काही आहे हे सगळं आम्ही महाराजांना समर्पित करतो एकच लक्षात घ्या वासुदेव निवासमध्ये आल्यानंतर देवाला नमस्कार करा वर महाराजांना नमस्कार करा तुम्हाला त्याच्याजवळ जाऊन तुम्ही मागा सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत जातात हेच वासुदेव निवासचं वैभव आहे तुम्ही त्यांचं वैभव आहात तुम्ही त्यांचं ऐश्वर आहात हीच आमची भूमिका आहे सगळ्यांनी प्रेमात्मना वर्तितव्यम या तिघांनी सुद्धा प्रेम वाढवलं प्रेम द्या आणि प्रेम घ्या हाच संदेश या स्मृती सभेच्या निमित्तानं मी देतो प्रेमात्मना वर्तितव्यम प्रेमात्मना आपण सगळेजण एकमेकाशी हा सुखसंवाद करूया भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे हा संदेश आहे मी तसा फार बोललो असं मला वाटत हां बरं हा? ठीक आहे चांगली गोष्ट आहे एक दोन मिनटं तर असा हा कदाचित कुणाला असं वाटलं असेल की हे मी माझ्याच गोष्टी सांगितल्या परंतु दोन तीन प्रसंग सांगतो महाराजांचा एक आवडता विषय म्हणजे तो म मा, माझ्या आजच्या या पाच वर्षातला आहे महाराजांचं कौतुक केलेलं महाराजांना जसं त्यांच्या काळात आवडायचं नाही पण जो गुरूंचा गौरव केल्यानंतर त्यांना फार आनंद व्हायचा गुरु का गौरव ही मेरा गौरव आहे चौदा साली आत्ता आठवण सांगितली नेमकं कसं घडलं बघा बाराला काका गेले तेराला आम्ही सुरू केली समाधी शताब्दी म्हणजे शंभर वर्ष टेंबे स्वामी महाराजांच्या उत्सवाची काहीही नव्हतं तयारी काही नाही कोणी मार्गदर्शक नाही म्हणजे असा एखादा कुणीतरी येईल असं नाही आहे कदाचित आम्ही इथले नसावे म्हणून त्यावेळेस सहकार्य मिळत नाही पण महाराजांना एक प्रार्थना केली महाराज फक्त आता तुम्ही आमच्याबरोबर बरोबर राहा तत्कालीन विश्वस्त होते त्यांनाही सांगितलं आपल्याला एक मोठं काम करायचं आहे महाराजांच्या गुरूंचा आपण गौरव करायचा करा म्हणाले करा करा काय हरकत नाही म्हणून पत्रिका आम्ही काढली ही पत्रिका जी आहे ही करण्याकरता आम्हाला तीन महिने गेले आणि सुंदर पत्रिका तयार झाली ज्या वेळेस पत्रिका झाली असे तू हिमाचल गेल्यानंतर अख्खा भारत जागा झाला की समाधी शताब्दी आहे म्हणून गावोगाव सा शताब्दी उत्सव हा सुरू झाला आणखीन एक काम आहे ना वेळ आणखीन एक काम असं झालं एकोणीसशे चोपन्न साली स्वामी महाराजांच्या ग्रंथांचं प्रकाशन करून महाराजांनी जे अफाट काम केलं ना आज खूप ग्रंथ निघतात महाराजांच्या स्तोत्रावरती महाराज म्हणजे स्वामी महाराजांचं स्तोत्र स्वामी महाराजांची स्तोत्रचना ग्रंथ अनेक प्रकाशनं होत आहेत परंतु जो मूळ जे आहे ना मूळ पाच हजार पाचशे पृष्ठांचं संपूर्ण वाङ्मय जगाला ज्ञानदालन उघड करून देण्याचं काम जे आहे हे केवळ महाराजांनी केलं केवळ आज पुष्कळ सीडी निघतात हो आम्ही प्रबोधिनीला जातो प्रबोधिनाला मी परवा म्हणालो अहो प्रबोधिनी ते विद्वान त्या ठिकाणी गुजरात मधले होते मध्यहम पन्ने के पन्ने बदलते रही पन्ने के पन्ने स्वामी महाराज के वाङ्मय के बदलते रे हमारे जो गुरु महाराज जीने जो काम किया है ये आज किसी भी प्रांत के संत के संत बस की बात नाही है इतना हमारे गुरु महाराजने काम किया पहिलं पहिलं प्रकाशन एकोणीशे चौपन्न साली सामान्य नाही आहे लक्षात घ्या सामान्य नाही आहे त्याच्या प्रस्तावना जर पाहिल्या गुरुदेव म्हणजे समश्लोकी गुरुचरित्राची जी, जी प्रस्तावना आहे ती वाचल्यानंतर टप 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 डोळ्यामधून पाणी पडतं खूप मी करतो महाराजांनी काय लिहावंय महाराजांच्याकडे पैसा नव्हता महाराजांनी लिहिलं आम्ही हा संकल्प केला माझ्या महाराजांचा हा मला गौरव करायचा यांचं वाङ्मय काय केलं महाराजांनी माहिती आहे महाराजांनी ते सगळं वाङ्मय स्वतःच्या हाताने लिहून काढावं पाच हजार पाचशे पृष्ठ दत्त महाराजांनी तपासावं ही जोडी म्हणजे फार मोठी होती आणि तपासल्यानंतर गावोगावच्या विद्वानांना त्यांनी पाठवलं की हे बघा तपासा आमच्याकडनं काही चुका झाल्यात का पहा आणि तुम्हाला जर वाटलं तर त्याच्यावरती मराठी अर्थ लिहा कोल्हापूरला गेलं सोलापूरला गेलं बडोद्याला गेलं इंदोरला गेले आणि मग सगळं संकलन होत 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 त्याप्रमाणे हे प्रकाशन करायचं ठरवलं आता महाराजांनी एक गंमत म्हणजे आवाहन केलं आम्ही हे खंड प्रकाशित करणार सगळ्यांना हे एकावन्न रुपयामध्ये देणार लोकांनी एक एक रुपया दिला आज मला एक आठवण होते की संत श्रेष्ठ एकनाथजी रानडेने एक एक रुपया घेऊन जसं त्या आठवण शिल्प उभा केलं विवेकानंदांचं तसा आमच्या महाराजांनी एक एक नव्हे आठ आणि घेतलेले आहेत यादी पहा रुपये रुपये घेऊन पाच हजार वाङ पाच हजार पृष्ठांचं प्रत्यक्ष स्वामी महाराजांचं वाङ्मय रूपचकासमोर ठेवलं आज त्याच्यावरती मराठी संस्कृत तेलुगू तमिळ सगळं होत आहे हो पण आमच्या महाराजांनी ही मूर्तमिळ रचली पाया रचला महाराजांचा सा हा गौरव सांगण्याचा मूळ विषय घेऊया हा मोठा माझा आवडता आणि अभिमानाचा विषय त्यावेळेस महाराजांनी एक खंत व्यक्त केली मी हे सगळं कुणाकरता करतोय कुणाकरता करतोय तर माझ्या सगळ्या साधकांनी माझ्या सगळ्या भक्तांनी वाचावं वा। महाराज म्हण कुणीही पुढे येत नाही आहे हो कोणी पुढे येत नाही आहे परंतु असा कदाचित संकल्प झाला आणि इंदिराबाई होळकर पुढे आल्या स्वामी महाराजांचा परमशिष्या आणि त्यांनी अर्थसहाय्य दिलं पण महाराजांनी एक काम असं केलं ज्यांनी नाव नोंदलेलं आहे त्याला सगळे खंड दिले त्या काळात आजच्यासारखं हे आर्थिक स्थैर्य नव्हतं हो प्रत्येकजण यसा महाराज मी नाव नोंदवले पण माझ्याकडे एक्कावन्न रुपये नाही आहेत अरे तुला कोणी पैसे मागितले घेऊन जा घेऊन जा तू हा ग्रंथ तिथल्या असणाऱ्याला सेवे करायला त्यांनी सांगायचं सा, अरे याला माझ्यातर्फे दे त्यांनी एक रुपये भरला आहे ना पन्नास रुपये नाही आहेत त्याला देऊन टाक आणि ज्यानी ज्यानी पुढे त्यांनी सांगितलं की ज्यानी ज्यानी नावं नोंदवलीत त्याला सगळे खंड द्या आता हा सगळा चोपन्न सालचा सा प्रसंग संपला चोपन्न गेले नंतर एकोणीसशे चौदा साल उजाडलं साठ वर्ष झाली त्यावेळेस माझ्या मनामध्ये हा विचार आला की महाराजांना आवडणारी आपण गोष्ट करावी म्हणजे दुसरा दुसरा संच म्हणजे दुसरी आवृत्ती आपण प्रकाशित करावी आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे माझ्याजवळ काही नियोजन नव्हतं हो आम्ही के जोशींच्याकडे गेलो के जोशी महाराजांच्या अनुकृत आहेत त्यांना ते, म्हटलं हा संकल्प पूर्ण करायचा ओके एवढं आहे ॲज इट इज स्वप्नही काम हे पाच हजार पाचशे पृष्ठांचं ॲज इट इज म्हटलं बघूया मग मा आता महाराजांना सांगितलं महाराज आता हे तुम्ही काम पूर्ण करून खूप मोठा आकडा आहे त्याचा पण असा संकल्प सोसाळ सणीच कुठून पहिल्यांदा फोन आला असेल कुठून फोन आला असेल गरुडेश्वरून फोन आला एक सप्रे नावाचे महाराजांचे अनुग्रह ते पडोद्या आले आले मला असं समजलेलं आहे की तुम्ही दुसरा खंड प्रकाश दुसरी आवृत्ती प्रकाशित करतायत मी माझे पंचेचाळीस हजार रुपये तुम्हाला पाठवून देतो माझ्याकरता म्हणाले पाच संच तुम्ही काढून ठेवा काय कुठल्या कुठे हे गेलं कार्य तिथपर्यंत गेला, गेला स्वामींच्या बरोबर निरोप हे प्रत्यक्ष घडलेले अनंत आठवणी भर 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 काम होत गेलं शेवटी पंधराशे रुपये ही किंमत ठरली लोक आजही म्हणतात अहो झेरॉक्स कॉपीला एक रुपया लागतो पाच हजार पाचशे रुपये तुम्ही घ्यायला पाहिजेत पंधराशे रुपयात कशाला घेता पण नाही महाराजांचा जो आदर्श आहे तोच आदर्श आणि पुढे आणखीन एक गंमत सांगतो दत्त महाराजांचे सगळे जालन्याला जाणारी सगळी मंडळी एके दिवशी पंधरा वीस जण मुंबईचा सगळा एक गट आला एक ग्रह आणि त्यांनी सांगितलं की म्हणाले शरदराव फार चांगलं काम झालं म्हणाले तर काम काय झालं तर तो विषय असा आहे की एकदम त्या ठिकाणी ते म्हणाले की दत्त महाराजांच्या मनामध्ये असा विचार होता की काय करावं म्हणाली ही दुसरी आवृत्ती करावी परंतु दुसरी आवृत्ती म्हणाली त्या काळातल्या लोकांना जमली नाही दत्त महाराजांचं स्वप्न काम पूर्ण करण्याचं काम तुमच्याकडनं झालेलं आहे असा हा आपोआप मार्ग आहे असं अनेक नव्हे अनंत उदाहरण पर्वाच्या संगीत महोत्सवापर्यंत महाराजांचा स्वामी महाराजांचे अनेक कार्य जे आहे हे सगळं त्यांच्या प्रेरणेनं आशीर्वादानं हे चालू आहे अनेक गोष्टी घडलेल्या आहेत या चालू अंकामध्ये आम्ही पाच वर्षामध्ये म्हणजे कशा कशा रीतीनं हे कार्य केलं हे केवळ त्यांच्या कृपेनं चाललेलं आहे इकडे कार्यक्रमही उत्तम रीतीनं आहेत इकडे ज्ञानदान धर्मप्रचार धर्मप्रसार वाङ्मय प्रसार, प्रसार करण्याचं काम या ठिकाणी होतं आहे दोन हजार बारामध्ये एक कोटी दहा लाख रुपयांचं डिपॉझिट होतं आणि परवाच्या दिवशी दोन कोटी रुपयापर्यंत हे डिपॉझिट झालेलं आहे हे <प्राथ> सगळं महाराजांनी केलं स्वामी महाराजांनी केलं वेगवेगळ्या जशा आम्ही नवनवीन कल्पना नवनवीन कल्पना करतो त्याप्रमाणे बरेच दिवसापासून काय वाचून आज जे सुरेशानंद येणार होते त्यांना जरा प्रकृतीमुळे ते म्हणालेच होते की मला शक्य नाही आहे देवासाश्रमाच्या वतीने हार्दिक तुम्हा सर्वांना आणि आपल्याला आशीर्वाद अवधूता चिंतनं श्री, श्री गुरुदेव नारायण नारायणकोटी आश्रम नवनवीन कल्पनेमध्ये आता फार वेळ घेत नाही तुमच्यासमोर उत्सुकता निर्माण झाली आनंदराव यापुढे वरती या विश्वास नाही वेगवेगळ्या जशा संकल्पना आणि आम्ही राबवल्या गुळवणी महाराज दत्त महाराज आणि नारायणकाका महाराज नारायण काकांच्या सहस्रचंद्र दर्शनाच्या निमित्तानं त्यांनी सांगितलं की वर दत्तप्रभूंची प्रतिमा ही केली दत्त महाराजांचं सुद्धा एक चांदीचं नाणं होतं परंतु ज्यावेळेस आमच्या मनामध्ये विश्वस्तांच्या सगळ्यांच्या मनात विचार आला की गुळवणी महाराजांचं आपण ही मुद्रा का बरे असू नये तुमच्या लक्षात आलो सुजा, सुजान आहात तेव्हा आम्ही देवीदास आणि आनंद कुलकर्णी सुभाषराव दामले यांनी विचार केला की गुळवणी महाराजांचीच मुद्रेचं हो, हे चांदीचं नाणं आम्ही छापायचं ठरवलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त याला म्हणतात आपोआप मार्ग पहिल्यांदा आम्ही सगळे समोर ठेऊ आपण जय जयकार करूया चांदीची ही मुद्रा आहे महाराजांचं त्याच्यावरती वर जे आहे ते चित्र आहे पाठीमागे वासुदेव निवासाचा उल्लेख केलेला आहे आमचे परममित्र मुकुंदजी यांनी हे सगळं तयार केलेलं आहे तेव्हा सर्वांच्या साक्षीने हे महाराजांना समर्पण करूया अवधूत अत्यंत था श्री गुरुदेव दत्त स्वस्ती श्रिया विनाशाख्या पुण्यकल्याण वृद्धिद विनायक प्रिया निंत स्वस्ती नः श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्या वहोरात्रे पारश्वे नक्षत्राणि रूपमश्विनो व्याप्तम मिश्रन निखाण मुमैशाण सर्वलोक मैशाण सद्गुरु योगिराज गुळवणी महाराज की जय अरे नीट नीट कर ना बाळा नीट कर वाद जात नाही आज नादात आजपर्यंत आपण योगीराजांच्या ह्या पादुका मिरवणुकीने आपण वामन मधून वासुदेव मध्ये दरवर्षी जात असू आज पादुकांसमवेत योगीराजांची चांदीची मुद्रा सुद्धा बरोबर आहे हे केवळ आणि केवळ योगीराजांच्या आपल्यावर आशीर्वाद आहे ह्याचं हे द्योतक आहे असं आम्ही मानतो चिंतन श्री गुरुदेव दत्त आता फार वेळ घेत नाही सर्वांचं साधन समृद्ध हो सर्वांना महाराजांचे आशीर्वाद थुरल्या महाराजांचे आशीर्वाद आणि दोन्ही स्वामींचे आशीर्वाद दत्त महाराजांचे आणि नारायण काकांचे आशीर्वाद आहेत आपण सगळे पाच मिनिटामध्ये आपण बाहेर पडूया गुरुदैव दत्त